आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. एक वेळ संधी द्या, बहुमताने निवडून द्या, आगर मध्ये समस्या दिसणार नाहीत. अप्पालाल चिकोडे. मौजे आगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी राजर्षी छत्रपती शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून सरपंच पदाची निवडणूक अप्पालाल चिकोडे लढवत आहेत. आगर ग्रामपंचायतीच्या 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी छत्रपती राजश्री शाहू विकास आघाडी या आघाडीचे नेते आदरणीय गोकुळचे संचालक अनिलरावजी यादव, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपरावजी पाटील, आमच्या जिल्ह्याच्या माजी खासदार श्रीमती निवेदिताई माने यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ही आघाडीचं उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत. या प्रमुख उमेदवारामध्ये मी सर्वसाधारण सरपंच पदासाठी म्हणून अप्पालाल सिकंदर चिकोडे उमेदवारी अर्ज माझा आहे. प्रभाग 1 मध्ये या ठिकाणी सर्वसाधारण गटामधून अनिल अप्पासाहेब पाटील, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीवमधून आशा अनिल कोळी असे हे 2 उमेदवार उभे आहेत. प्रभाग नंबर 2 मधून आशिया युनुस गोंडी, आणखीन अनुसया बाळासाहेब चव्हाण ह्या 2 महिला उमेदवार आमच्या आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग नंबर 5 मधून विजय दरगू काळे आणि सुनील कांबळे असे 2 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. या उमेदवारांना तुम्ही निवडून द्यावं अशी मी विनंती करतो. निवडून ह्यासाठी द्यायचं की आगर गावामधील आपण गेल्या 26 वर्षामध्ये आगर ग्रामपंचायत स्वतंत्र झाल्यापासून आगर गावचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. विकास न होण्याचं कारण म्हणजे आगर गावचं जे उत्पन्न आहे, ज्या 2 औद्योगिक वसाहती आहेत, खाजगी कारखाने आहेत, उद्योग आहेत, ह्या आणि हाऊसिंग सोसायट्या, ह्या सगळ्यांची जी कर आकारणी आहे, विशेषतः औद्योगिक वसाहतीच्या ज्या कर आकारणी आहे, ती कर आकारणी एकूण आपली साधारणपणानं 55 ते 56 लाखाची वार्षिक आहे. पण ह्या कर आकारणीमध्ये त्या ठिकाणी आमचे ह्या गावच्या नेतृत्व ज्यांनी केलं एवढी वर्ष, ते आणि औद्योगिक सोसायटीचे त्या औद्योगिक संस्थेचे जे चालक आहेत यांनी संगनमतानं गावाचं खूप मोठं कोट्यावधीच नुकसान केलं आहे. त्यामुळं आगर गावच्या विकासाला त्या ठिकाणी निधीच ह्या माणसांनी गडप केल्यामुळं, हडप केल्यामुळं आगर गावच्या विकासाला निधी उपलब्ध झाला नाही. आणि ह्यांच्या वैयक्तिक ज्या मालमत्ता आहेत, वैयक्तिक ह्यांच्या ज्या सुधारणा आहेत, भ्रष्टाचार करून त्या ठिकाणी जो कारभार चालला आहे, जो निधी थोडाफार येतो त्यामध्ये जवळपास 40-50% भ्रष्टाचार ह्या माणसांनी केला आहे. आणि त्यासाठी ह्या रोखण्यासाठी, ह्या गैरव्यवहार भ्रष्टाचार हा अनावृंदी कारभार रोखण्यासाठी त्या ठिकाणी मी सरपंच पदासाठी म्हणून माझी उमेदवार आहे. गावाचा विकास रस्ते गटारी इतक्या पुरता मर्यादित न ठेवता त्या ठिकाणी आम्ही जर निवडून आलो, ह्या आघाडीचं जर सत्ता त्या ठिकाणी आली, मी सरपंच झालो, तर गावातील जे तरुण सगळे आमचे शिकलेले आहेत, जे शिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत, अशा सर्वांची एक यादी तयार करून त्या बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी ह्या औद्योगिक वसाहतीवाल्यांना सगळ्यांना विनंती करून ग्रामपंचायतीमध्ये बोलवून त्या ठिकाणी आम्हाला प्राधान्यानं आगरमधली ही जी आमची बेरोजगारी आहे, बेरोजगार मुलं आहेत, ह्या बेरोजगार मुलांना पहिल्यांदा नोकरी त्या ठिकाणी मिळावी, पहिल्यांदा काम मिळावं अशा पद्धतीचा प्रयत्न मी सरपंच सरपंच म्हणून करणार आहे. विशेषतः 1-2 वर्षामध्ये अशा पद्धतीनं जर काम केलो तर आगर गावामध्ये बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो जवळपास निकालात निघेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आमचा संकल्प आहे की त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये कारभार करताना हा काटेकोरपणे कारभार, गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार विरहित कारभार अशा पद्धतीची संकल्पना या ठिकाणी आमची आहे. त्यासाठी नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी नुसते सदस्य जे निवडून येतात, ह्या सदस्यांच्या व्यतिरिक्तसुद्धा आम्ही मी सरपंच म्हणून या ठिकाणी एक सरपंच कमिटी म्हणून नेमणार आहे. त्यामध्ये प्रभागाप्रभागातले 5 सरपंच कमिटीचे सदस्य असतील आणि असे 5 प्रभागातले 25 माणसं ह्या सरपंच कमिटीमध्ये असतील. आणि ह्या प्रभागातले 5 माणसं किंवा गावातली एकूण 25 माणसं ज्या ज्या समस्या गावामध्ये भेडसावायला लागल्यात, सरपंच म्हणून मी ज्या बघतो ते 25 माणसं जे बघतात आणि सदस्य आमचे जे बघतात, ह्या सगळ्या समस्या एकत्रित करून त्याचं निराकरण करण्यासाठी ठाम निर्धार आम्ही या ठिकाणी केला आहे. ह्या सरपंच कमिटीमध्ये मी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो की जी माणसं अनुभवी आहेत, ज्या माणसांना गावाच्या विकासाची काळजी आहे, ज्या माणसांना गावाच्या विकासाचं काहीतरी लक्ष आहे, आणि पण ती माणसं ह्या निवडणुकीच्या ह्या प्रक्रियेतून, ह्या राजकारणातून ती या ग्रामपंचायतीमध्ये येऊ शकत नाही, त्यांचं मत विचारात घेतलं जात नाही,
अशा सगळ्या माणसांना, सगळ्या चांगल्या माणसांना ज्यांना सामाजिक कार्याची आवड आहे, अशा माणसांना, 25 माणसांना सरपंच कमिटी म्हणून या ठिकाणी मी घेईन. आणि ह्या माणसांच्या ज्या संकल्पना आहेत, आणि ह्या माणसांच्या संकल्पना म्हणजेच त्या गावातल्या नागरिकांच्या संकल्पना असतील, आणि ह्या जरा मी पुऱ्या केल्या तर गावामध्ये कसलंही विकास कामाचं किंवा समस्या ह्या राहणार नाहीत. विशेषतः मखदूम सोसायटीतला तो गटारीचा प्रश्न असेल, गटारीचा आता त्या ठिकाणी आपण बघितलं तर प्रत्येक बंगल्यासमोर शोष खड्डे मारले, त्या शोष खड्ड्यामध्ये पाणी भरायचं बंद झालं आहे, त्या ठिकाणी डुकरांचा गाढवांचा वावर सुरू झाला आहे. अगदी उच्च शिक्षित अशी जी सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये जे वातावरण आहे ते प्रदूषण, हे प्रदूषण खराब झालं आहे, त्या ठिकाणी डास निर्माण झालेत, त्या सगळ्या समस्या ह्या मुख्य समस्या म्हणून आम्ही या ठिकाणी हाऊसिंग सोसायटीचे घेऊ. त्याचप्रमाणे गावामध्ये सुद्धा गटारीचा प्रश्न प्रत्येक ठिकाणी, रस्त्याचा प्रश्न प्रत्येक ठिकाणी निघेलच निघेल, परंतु गावातील सर्व जे आमचे गोरगरीब कुटुंब आहेत त्याच्यामधला काही दवाखान्याचा भाग असेल, औषधोपचाराचा भाग असेल, आणि औषधोपचाराच्या ताकद नसल्यामुळं काही आमचे नागरिक महिला ह्या दगावण्याचं किंवा त्यांचा जीव धोक्यात जाण्याचा प्रकार आहे. त्यासाठी मी निश्चितपणानं या ठिकाणी सरपंच म्हणून ह्या सर्व गोरगरीब दीनदलित जनतेचं एक त्या ठिकाणी जे वैद्यकीय उपचारासाठी असमर्थ असल्यामुळं जीव धोक्यात जातो आहे त्यांच्यासाठी एक वेगळा काहीतरी उपक्रम आम्ही राबवणार आहे. आणि आमच्या प्रत्येक नागरिकाला, अगर गावातल्या नागरिकाला त्या ठिकाणी त्याचा जीव उपचाराविना किंवा रकमे पैशाविना त्या ठिकाणी जीव धोक्यात जाईल असं ह्या नंतर होणार नाही. त्याचप्रमाणे आमच्या महिलांना त्या ठिकाणी संरक्षण देण्याचं, शिक्षण देण्याचं, आणि जी शिक्षित पिढी आहे त्या शिक्षित पिढीला ह्या गावाच्या विकासामध्ये सुद्धा सहभागी करून घेण्याचा माझा संकल्प आहे. विशेषतः मखदूम सोसायटी आणि ग्रामपंचायतीचं जे कार्यालय आहे ते जर बघितलं तर खूप लांब आहे त्यांना, आणि मतदान केंद्रसुद्धा त्यांना लांब पडतं आहे. त्यामुळं मखदूम सोसायटीमध्ये एखाद्या आपल्या ग्रामपंचायतीची सेकंड कार्यालय, एक उपशाखा त्या ठिकाणी सुरू करण्याचा सुद्धा माझा मानस आहे. ह्या सर्व बाबी जर बघितल्या की एक राजकारण विरहित म्हणून मी त्या ठिकाणी निवडणुकीला थांबलो आहे. या सुज्ञ मतदार आमच्या बंधू आणि भगिनीनो, या ठिकाणी तुम्ही जे उमेदवार आहेत हे प्रशासकीय पद आहे, सरपंच पद हे राजकीय पद नाही. सरपंच पदाची खुर्ची ही मिळवण्यासाठी नाही आहे तर ती काम करण्यासाठी आहे. शासनानं ह्या सरपंच पदाच्या कामासाठी खूप अधिकार दिलेत, खूप जबाबदाऱ्याही दिलेत, आणि ह्या पार पाडण्यासाठी म्हणून तुम्ही या ठिकाणी योग्य उमेदवार म्हणून मला निवडून द्यावं, प्रचंड मताने निवडून द्यावं. तुम्ही या ठिकाणी जर बाकीचे नेतेमंडळी बघितली तर ही राजकीय नेतेमंडळ आहेत, ह्यांना कसलाही प्रशासकीय कामाचा अनुभव नाही, त्यांना कुठल्याही शासकीय कार्यालयाच्या कामकाजाची माहिती नाही, फक्त त्यांना सरपंच पदाची खुर्ची पाहिजे. काही जणांना आपलं घर चालावं, आपलं घरदार बाकीचं चालावं, तिथं भ्रष्टाचार करावा म्हणून काही जणांना खुर्ची पाहिजे. अशांना तुम्ही खड्यासारखं बाजूला काढा आणि एक स्वच्छ प्रशासन, चांगला कारभार, भ्रष्टाचार विरहित कारभार, अशा माझ्या वेगळ्या संकल्पना, शिक्षणाला या ठिकाणी प्राधान्य देणं, नागरिकांच्या आरोग्याविषयी त्या ठिकाणी काळजी घेणं, नागरिकांच्या प्रदूषणाची जी आत्ता जी प्रदूषण व्हायला लागलं आहे त्या प्रदूषणाला रोखण्यासाठी जे उपाययोजना करायला पाहिजेत, त्यांच्या रस्त्यांची व्यवस्था व्यवस्थित करायला पाहिजे, त्यांच्या बेरोजगार जे गावातले आहेत त्यांच्या नोकरीची व्यवस्था करायला पाहिजे, आमच्या महिला भगिनी ज्या औद्योगिक वसाहतीत कामाला जातात त्या ह्या बेरोजगार तरुणांना जर काम दिलं तर त्या जायचं निश्चित थांबतील, आमची घरं सुधारतील, आमचं या ठिकाणी गाव सुधारेल. आणि ह्या गाव विकासासाठी, भ्रष्टाचार विरहित कारभारासाठी तुम्ही सगळ्यांनी छत्रपती राजश्री शाहू विकास आघाडीला एक मतानं, या ठिकाणी प्रचंड मतानं निवडून द्यावं. मला त्या ठिकाणी अप्पालाल सिकंदर चुकोडे सरपंच पदाचे उमेदवार म्हणून तुम्ही निश्चितपणानं विजयी कराल अशी खात्री वाटते, आणि तसंच माझ्या आघाडीला सुद्धा तुम्ही विजयी करावं असं मी तुम्हाला आवाहन करतो.